Good afternoon, everyone. I am Professor Amit Jadhav. Today we are going to see JAX WS. Last lecture la apan .NET madhun web service create keli ti dusra application madhun call keli. Tar ya madhe apan Java madhe web service create karnar ahe ani ti web service apan dusra application madhun call karnar ahe. Here first one is the introduction. It stands for Java API for XML web services. There are two different types of JAX WS. First one is RPC style, and second one is the document style. So first one is the RPC style. RPC style web services use method name and parameters to generate the XML structure. Using RPC, RPC stands for remote procedure call. Here we call the method using RPC. आपण एक method web service मध्ये write केलेली असते आणि ती method with parameter आपण call करू शकतो. त्याचा XML structure generate होतं. The generated WSDL is difficult to be validate against schema. आता हे ज्यावेळी आपण RPC क्रिएट करतो म्हणजे मेथड राईट करतो त्यावेळी ती एक्झिक्यूट करतो त्यावेळी त्याची डब्ल्यू एस डी एल फाईल तयार होते. डब्ल्यू एस डी एल स्टँड्स फॉर वेब सर्विस डेफिनेशन लँग्वेज. यामध्ये वेब सर्विसचं स्ट्रक्चर म्हणजे जी काय आपण वेब मेथड यूज केले त्यामध्ये पॅरामीटर्स काय यूज केले, मेथडचं नेम काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, सगळं डब्ल्यू एस डी एलमध्ये डिफाईन केलेलं असते. नेक्स्ट वन इज इन आर पी सी स्टाईल द सोप मेसेज इज सेंट ॲज मेनी इलेमेंट. तर इथं मेनी आपण खूप साऱ्या इलेमेंट्सना आपण मेसेज सेंड करू शकतो. हे इट्स अ टाईटली कपल आर पी सी स्टाईल सोप मेसेजेस कीप्स द ऑपरेशन नेम. जे काही ऑपरेशन नेम आहे ते ऑपरेशन नेम यूज केलं जातं आणि ते ऑपरेशन नेम कॉल पण केलं जातं आर पी सीमध्ये. नेक्स्ट वन इज द इन आर पी सी स्टाईल द पॅरामीटर्स आर सेंट इन अ डिस्क्रीट व्हॅल्यू. आपण दोन वेनं पॅरामीटर सेंड करू शकतो, एक एक्सएमएलनं आणि दुसरं डिस्क्रीट व्हॅल्यूनं. तर यामध्ये डिस्क्रीट व्हॅल्यूनं आपण पॅरामीटर सेंड करतो. नेक्स्ट आहे डॉक्युमेंट स्टाईल. डॉक्युमेंट स्टाईल वेब सर्व्हिसेस कॅन बी व्हॅलिडेटेड अगेन्स्ट द प्रीडिफाईन्ड स्कीमा. ह्याचा प्रीडिफाईन्ड स्कीमा ज्याप्रमाणे जनरेट होतं त्याप्रमाणे ही डॉक्युमेंट स्टाईल वेब सर्व्हिस पण व्हॅलिडेट केली जाते. नेक्स्ट वन इज इन डॉक्युमेंट स्टाईल द सोप मेसेज इज सेंट ॲज अ सिंगल डॉक्युमेंट. त्यामध्ये आपण एक मेथड कॉल करतो आणि ह्याच्यामध्ये सेंड करताना ॲज अ सिंगल डॉक्युमेंट म्हणून सेंड करतात. नेक्स्ट वन इट इज अ लूजली कपल. डॉक्युमेंट स्टाईल हे लूजली कपल आहे आणि आर पी सी हे टाईटली कपल आहे. इन डॉक्युमेंट स्टाईल द सोप मेसेज लूजेस द ऑपरेशन लॉसेस द ऑपरेशन नेम. आता ह्याच्यामध्ये आर पी सीमध्ये कीप म्हणजे ठेवलं जातं तेच आर पी, कारण की आपण त्याच मेथड नेमनं कॉल करतो आणि इथं ऑपरेशन नेम लॉस होतं. डॉक्युमेंट स्टाईल द पॅरामीटर्स आर सेट इन अ एक्सएमएल फॉर्मॅट. त्यामध्ये डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये आणि इथं एक्सएमएल फॉर्मॅटमध्ये. मे बी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की डिफरन्शिएट बिटवीन द आर पी सी स्टाईल अँड डॉक्युमेंट स्टाईल. तर त्यामध्ये हे डिफरन्स तुम्ही राईट करू शकता. नेक्स्ट आपल्याला लाईव्ह ॲप्लिकेशन बघायचं आहे. त्याच्या सगळ्या स्टेप्स आहेत हे आपण नेटबिनमध्ये आपण करणार आहोत. तर आपण लाईव्ह डेमोज बघू त्याचा, त्यामुळे तुमचा आयडिया पूर्ण क्लिअर होईल की ज्याप्रमाणे आपण डॉट नेटमध्ये आपण वेब सर्व्हिस क्रिएट केलं आणि यूज केला तर तशा जावामध्ये आपण कशा करू शकतो या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला नेटबिन लागेल. नेटबिन माझ्याकडे वर्जन आहे 8.02. इथं ऑलरेडी क्रिएट प्रोजेक्ट आहे. फर्स्ट स्टेप आहे फाईल न्यू प्रोजेक्ट सिलेक्ट करा. ओके सो फाईल न्यू प्रोजेक्ट, इथं जावा वेब सिलेक्ट करा, वेब ॲप्लिकेशन आणि नेक्स्टवर क्लिक करा. इथं नाव द्यायचं आहे, मी सर्व्हर म्हणून नाव दिलं आणि बाकी काही चेंज न करता क्लिक नेक्स्ट. इथं आपल्याकडं सर्व्हर इन्स्टॉल पाहिजे,
पंजाबी नेटबीन वर्जन इन्स्टॉल करतो, तर त्याचबरोबर ग्लासफिश सर्वर 4.1 आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. ओके, नसेल तर इथून आपल्याला ऍड पण करू शकतो, पण त्याचं सेटअप फाईल आपल्याकडे हवी. नेक्स्टवर क्लिक करा. तिथे फ्रेमवर्क सांगतं सध्या आपल्याला काय नको आहे, आणि फिनिश करा. मे बी तुम्ही लास्ट इयरला ॲडव्हान्स पेपमध्ये हे सगळं केलं असेल, मग तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही आहे. तर पहिली आपली स्टेप झालेली आहे. इथे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत, आपण ते मिनिमाइज करू. आत्ता आपण जे क्रिएट केलं ते नाव सर्वर आहे. ओके, या सगळ्या मिनिमाइज केल्या आणि आपली लास्टची सर्वरची. नेक्स्ट स्टेप काय आहे, नेम द प्रोजेक्ट. आता आपण त्याला सर्वर नेम दिले, सिलेक्ट युअर सर्वर व्हर्जन. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वेब सर्विस ॲड करायची. वेब सर्विस ॲड करण्यासाठी त्याच्यावर आपण राईट क्लिक करणार, न्यू. तुम्हाला वेब सर्विस भेटेल. वेब सर्विस जर इथं भेटली नाही तर तुम्ही अदरमध्ये पण क्लिक करून ती ॲड करू शकता. तर मी वेब सर्विस ॲड केली, त्याला नेम द्यायचं आहे. आता इथं वेब सर्विस नाव देऊ आपण कॅल्क्युलेटर. आणि पॅकेजला नाव देतो आपण org.me.calculator. तुम्ही काही नाव देऊ शकता. नेक्स्ट. ओके, अशी तुम्ही आपल्या इथे विंडो दिसेल. जे आहे ते सिलेक्टेड आपण ठेवलं आहे. इम्प्लिमेंट वेब सर्विस ॲज अ स्टेटस मी क्लिक केलं, आणि त्यानंतर फिनिशवर क्लिक करायचं. ओके, आता इथं बघा, जशी आपल्या .in मध्ये वेब मेथड ॲड झाली होती हॅलो नावाची, तर तशीच इथं पण वेब मेथड ॲड आहे. नेक्स्ट नेक्स्ट आपल्याला ऑपरेशन ॲड करायचे आहेत, म्हणजे मेथड, आपली स्वतःची मेथड आपण इथे ॲड करणार आहोत. त्यासाठी तुम्ही इथं डिझाईनमध्ये जाऊ शकता. तर डिझाईनमध्ये आपण ॲड ऑपरेशनवर क्लिक करायचं. या ऑपरेशनला मी नाव दिलं ॲड म्हणून, रिटर्न टाईप त्याचा इंटीजर घेतला. इथं मी ॲड घेतला आणि इथं इंटीजर केला. इथं मला आता ते पॅरामीटर जे पास करायचे ते मी ॲड करू शकतो. इथे दिलं आय, त्याचा डेटा टाईप आपल्याला लागेल. इंटीजर आणि ज्याचा पण इंटीजर इथं आपण चूज करू शकतो. इंटीजर अजून एक मला ॲड करायचं आहे, जे त्याचा पण डेटा टाईप आपण घेतला इंटीजर. आणि दोन्ही आपण काय केलं, ॲड केलं आणि क्लिक ओके. ओके, इथं आपल्याला ॲड झालं दिसेल. त्याचा सोर्स कोड पण ऑटोमॅटिक जनरेट होईल, जसं आपल्या vb.net मध्ये होतं. तर इथं आपल्याला फक्त रिटर्नमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. इथं आज जे पॅरामीटर आले आहेत, आपल्याला इथं एक नवीन व्हेरिएबल यूज करायचं आहे, इंटीजर के. आणि के इज इक्वल टू आय प्लस जे, त्यानंतर सेमिकोलन. जे काय ते सेव्ह करत जायचं आहे सायमल्टेनियसली. आणि इथं आपल्याला ॲज आपण इंटीजर डेटा टाईप यूज केला आहे, तर मग आपल्याला इथं रिटर्न करायला लागेल. सो आय राईट रिटर्न के. नेक्स्ट आहे, आता इथं आपण एक वेब सर्विस क्रिएट केली. आता आपल्याला ती डिप्लॉय किंवा टेस्ट करायची. त्यासाठी काय करायचं, पुन्हा आपल्याला एक नवीन ॲप्लिकेशन ॲड करायला लागेल. इथंच आपण ॲड करू फाईल न्यू प्रोजेक्ट जावा वेब वेब ॲप्लिकेशन. नेक्स्टवर क्लिक केलं मी. मी इथं नाव दिलं ॲज अ क्लायंट. प्रोजेक्ट इज ऑलरेडी एक्झिस्ट. क्लायंट डेमो नाव दिलं. क्लिक नेक्स्ट आणि क्लिक फिनिश. नेक्स्ट आणि फिनिश केलं. नेक्स्ट एक्सपांड द वेब पेजेस नोड अंडर द प्रोजेक्ट नोड अँड डिलीट द इंडेक्स डॉट एच टी एम एल.
तर इथं आपल्याला क्लायंट डेमो भेटला. इथं सर्व इथं आपली पहिली भेट झाली. त्यातलं पहिल्यांदा आपल्याला इंडेक्स डॉट एचटीएमएल फाईल डिलीट करायची. डिलीट केलं, नेक्स्ट राईट क्लिक अँड वेब पेज नोड अँड चूज न्यू जेएसपी इन द पॉपअप मेनू. तर पुन्हा क्लायंट डेमो राईट क्लिक करायचं, न्यू म्हणायचं, जेएसपी, न्यू जेएसपी नाव दिलं. त्याचं नाव आपण चेंज करू, त्याचं नाव दिलं तर आता इंडेक्स फिनिशवर क्लिक केलं. नेक्स्ट टाइप इंडेक्स. हॅलो, नेक्स्ट आपल्याला वेब सर्व्हिसेस यामध्ये ॲड करायचे आहेत. त्यासाठी पुन्हा राईट क्लिक करायचं याच्यामध्ये, न्यू वेब सर्व्हिस क्लायंट म्हणायचं इथे. ओके, इथं बघा, केअरफुली बघा. आता इथं प्रोजेक्टला आपण ब्राउज करायचं, आपला जो प्रोजेक्ट आहे सर्व्हर नावाचा, तो इथं क्लिक केला. कॅल्क्युलेटर नावाची आपण हे म्हणून वेब सर्व्हिस त्याच्यावर क्लिक करायचं केलं. इथं एरर मेसेज येतोय, डब्ल्यू एस डी एल फाईल नॉट अवेलेबल, वेब सर्व्हिस नॉट डिप्लॉय, कॅन्सल म्हणायचं. इथं इथं सर्व्हिसेसमध्ये जायचं, आपलं इथं वेब सर्व्हर आहे तो रिस्टार्ट करायचा. इथं टाइम येईल, तो ओके. आता करून इथे ऍप्लिकेशन मध्ये चेक करा, क्लायंट 3 आणि क्लायंट 4 आलाय. आपला क्लायंट नेमो नाही आला इथे. ठीक आहे, पुन्हा एकदा चेक करू आपण. पुन्हा प्रोजेक्ट मध्ये गेलो आपण, क्लायंट डेमो वर राईट क्लिक केलं, न्यू वेब सर्व्हिस क्लायंट ब्राउजर क्लिक केलं, सर्व्हर कॅल्क्युलेटर अजून तोच एरर येतो. काही काही प्रिव्हियस सर्व्हिसेस तशाच चालू राहतात, त्यामुळे हा एरर येतो. आपण स्टार्ट केलंय, ठीक आहे. आपण प्रिव्हियस मध्ये जे वेब सर्व्हिस क्रिएट केलेली ती ऍड करू. आता इथे राईट क्लिक केलं मी, न्यू वेब सर्व्हिस क्लायंट, ती मी प्रिव्हियसली ऍड केलेली होती ती घेते का बघू आपण. WSDL नॉट अवेलेबल, ओके ओके. आपल्याला पहिला प्रोजेक्ट आपण रन करून बघितला नाही, त्याचा आउटपुट येते का, माईट बी त्यामुळं हा एरर येत असेल. आपल्याला तो प्रोजेक्ट कंपाईल केला पाहिजे. तर आपला होता सर्व्हर नावाचा, सर्व्हरमध्ये वेब पेजेस वेब सर्व्हिस राईट. इथं कॅल्क्युलेटर नावाची, हां, त्यामुळे ती वेब सर्व्हिस इथं दाखवत नाही आहे. इथं फर्स्ट आपण सर्व्हर वर राईट क्लिक करायचं,
डिप्लॉय करा तुम्ही. डिप्लॉय केल्यानंतर ग्लासफिश सर्व्हर 4.1 तो स्टार्ट होतो. ओके स्टार्ट झालं. पुन्हा आपल्याला जी आपण वेब सर्विस क्रिएट केली कॅल्क्युलेटर नावाची, ती आपण इथे टेस्ट करायची. टेस्ट वेब सर्विस आपल्याला कॅल्क्युलेटर वेब सर्विस याची बघा WSDL फाईल तयार होते. मागे मी सांगितलं त्याप्रमाणे PWSDL फाईलचं हे स्ट्रक्चर आहे बघा. इथं आपण बघा ॲड नावाची ही मेथडचं नेम आहे, त्यानंतर पॅरामीटर यूज केलेले. PWSDL फाईल क्रिएट होते. ऍड मध्ये मी व्हॅल्यू टाकली फॉर एक्झाम्पल 5 आणि 6 आणि ऍड वर क्लिक केलं तर बघा या टाइप इंटीजर व्हॅल्यू 5 आणि 6 आणि हे आपला आन्सर आहे, इट्स अ रिस्पॉन्स. आता बघा आपण वाटते फर्स्ट लेक्चरला शिकलेलो सोप मेसेज कसा जनरेट होतो ते. तर हे बघा हेडर आहे त्यामधले, हा बॉडीचा पार्ट आणि हा ॲक्च्युअल मेसेज. या मेसेजमध्ये बघा हे जे काही आय आणि जे ते क्रिएट झाले त्याच्या व्हॅल्यू वाढ झाले XML फॉर्मॅटमध्ये. आणि इथं NS2 हे क्लोज केले, बॉडी टॅग क्लोज, एनवलप क्लोज. ही फाईल कुठं सर्व्हरकडे जाणार, सर्व्हरकडून रिस्पॉन्स येणार या फॉर्मॅटमध्ये. हा रिस्पॉन्स आला आपल्याला बघा, हे हेडर त्यानंतर बॉडी ॲड रिस्पॉन्स रिटर्न काय केले 11 रिटर्न केले. तर ही आता इनवोक झाली असेल, आपण आता ती ॲड करू शकतो. पुन्हा आपल्याला क्लायंट डेमोला जायचं आहे, राईट क्लिक करायचं इथं न्यू वेब सर्विस क्लायंट प्रोजेक्टमध्ये ब्राउज आणि इथं सर्व्हरमधले कॅल्क्युलेटर एक ओके इथं ॲड झाली. बाकी काय आपल्याला चेंज करायचं नाही आणि फिनिशवर क्लिक करायचं. तर आता जर तुम्ही बघितलं तरी आता आपल्या क्लायंट डेमोमध्ये या वेब सर्विसेस ॲड झाल्या आहेत. सोर्स पॅकेजला आपल्याला डिफॉल्ट पॅकेज भेटते, इथं आपल्याला भेटते सगळ्या वेब सर्विस रेफरन्सेसमध्ये. तर एक कॅल्क्युलेटर नावाची वेब सर्विस आपण ॲड केली यांच्यामध्ये आणि आपण ती डायरेक्टली वेब सर्विस ही वेब सर्विस आपण यूज करू शकतो वेब सर्विसमध्ये. ॲड आणि हॅलो या दोन मेथड्स आहेत. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचे, drag the add operation to the client's index.csv page and drop it below h1 tag. The code for invoking the services operation is now generated in the index.jsv. index.jsv आपण फाईल क्रिएट केली, ती आपली index.jsv फाईल आहे. आता इथं आपल्याला हॅलो वर्डच्या जे आपण चेंज केलं इथं लिहिलं रिझल्ट. त्यानंतर आपल्याला इथं कोड ॲड करायचा आहे. हा ॲडचा जो कोड आहे तो मी इथं जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप केला आणि हा कोड त्या ॲड झाला JSPच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही जरी वेब पेज क्रिएट केलं आणि जर .NET मध्ये PHP मध्ये JSPमध्ये ते सुद्धा त्या व्हॅल्यू रिटर्न करतात करेक्टली त्या फॉर्मॅटमध्ये. आता हे ॲप्लिकेशन आपल्याला रन करायचं आहे, मी सेव्ह केलं. आता व्हॅल्यू आपण चेंज करून बघू, दिली 4 आणि हे जी व्हॅल्यू दिली मी 9. सेव्ह केलं, हे ॲप्लिकेशन रन करायचं आहे. रन केल्यानंतर हा आपल्याला रिझल्ट भेटला, रिझल्ट 30. इतकं इझी आहे आपल्याला हे प्रॅक्टिकल. हे रिमोट प्रोसिजर कॉल होता, इथं आपण मेथड कॉल केली रिझल्ट नावाची. आता जर कोड सांगायचं म्हणलं तर बघा आपण पहिल्यांदा वेब सर्विस क्रिएट केली आणि ती जी काही कॉल केली ती व्हॅल्यू इथून असं होती रिझल्टला, ती आपण काय केली इथं प्रिंट केली युझिंग आउट डॉट प्रिंट एलन. आता जर आणखीन आपल्याला
सबस्ट्रॅक्शन जर ऍड करायचे तर आपल्याला फक्त चेंजेस कुठे करायला लागतील, आपल्याला वेब सर्व्हिसमध्ये चेंजेस करायला लागतील. आपण कुठे बनवले हे कॅल्क्युलेटर सर्व्हरमधले, कॅल्क्युलेटरमध्ये गेलं मी. आपल्याला पुन्हा डिझाईनला जायचं, इथं ऍड ऑपरेशन म्हणायचं. ओके, इथं मी दिलं रिटर्न व्हॅल्यू, आपण इंटीजर करूया. इथं ऍड करताना पुन्हा आपण आय आणि जे पॅरामीटर ऍड करू. आय आणि त्याचा डेटा टाईप इंटीजर, ऍड जे त्याचा डेटा टाईप इंटीजर. ओके वर क्लिक केलं, ते ऍड झाले. आता जर तुम्ही सोर्सला बघितलं अरे सब चार्जी सब झालं आहे सब, तो डिझाईन मध्ये चेक करा चेंज झालेत का. येस सब झालं इथं सोर्स. आणि इथं फक्त आपण सेमच आपण फॉलो करणार आहे. इथे इंटीजर के घेतला आणि के इज इक्वल टू आय मायनस जे. लास्टला आपल्याला रिटर्न करायचं आहे रिटर्न के. ओके, त्यानंतर आपल्याला काय फक्त करायला लागेल, ही सर्व्हिस पुन्हा आपल्याला डिप्लॉय करायला लागेल. सर्व्हिसला गेलो, इथं डिप्लॉयवर क्लिक केलं. इथं बघा आपल्याला सब पण दिसतं, इथे ती पण मेथड इथं आलेली आहे. म्हणजे जे एस पी पेज बनलेलं आहे तर तिथं आपल्याला ही वेब सर्व्हिस ड्रॅग अँड ड्रॉप करायची. आपण आणखीन एक जे एस पी पेज ऍड करू दुसरे आपल्याला टेस्ट करण्यासाठी. क्लायंट क्लायंट कुठे गेला, क्लायंट सर्व क्लायंट डेमो. यामध्ये पुन्हा आपल्याला ऍड करायला लागेल न्यू. सबची पण आपण ऍड केली नाही कोड तर बस सब म्हणून कॉल झाले. रन करून चेक करू आपण होते का. 0 0 रिझल्ट आला, आपण काय व्हॅल्यूज पास केले नाही. इथं मी दिली टेन, याला दिले 5. खाली कॉपी करू
no result of subtraction. Subtraction. Now the result of addition is okay. Okay, let me run it. Here we get the result. Result of addition is 13 and the result of subtraction is 5. अशा प्रमाणे आपण n number of functions त्यामध्ये किंवा मेथड्स ऍड करू शकतो आणि त्या आपल्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये आपण कॉल करू शकतो. आता यासाठी मला कुठला कोड लिहायची गरज लागली नाही, मी फक्त वेब सर्व्हिस कॉल केली. त्याप्रमाणे तुम्हाला होमवर्क मध्ये तुम्हाला जावामध्ये तो आपण जसा डॉट नेट मध्ये टेम्परेचर कन्व्हर्जनचे दोन्ही केले तेच तुम्हाला इथं सेम परफॉर्म करून आउटपुट शो करायचं. फर्स्ट प्रॅक्टिकलचं आउटपुट फक्त मला सौरभने दाखवलं, बाकी अजून कुणी दाखवलं नाही. तर जोपर्यंत तुमचं प्रॅक्टिकल येणार नाही तोपर्यंत नोटिंग होणार नाही तुमच्या नावापुढं. तर लवकरात लवकर कम्प्लीट करून दाखवायचे आहेत ते प्रॅक्टिकल्स, आणि हे पण प्रॅक्टिकल करायचे कम्प्लीट. काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर विचारा. सॉफ्टवेअर वगैरे लागत असतील तर कॉलेजवर यायला पॉसिबल असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.